5 जूनला तुमच्या भेटीस येणाऱ्या संदूक चित्रपटामधलं वातावरण फार हवंहवंस वाटणारं आहे, नाही का? कारण कौलारू घरं, लाल मातीचे रस्ते आणि पूर्वीचे हे पोशाख, इतकं शुद्ध आणि प्रसन्न वातावरण सध्या शोधून सापडत नाही. चित्रपटातलं हे असं वातावरण दूरदर्शनवरच्या एका जुन्या आणि लोकप्रिय मालिकेची आठवण करून देतं. ती मालिका म्हणजे मालगुडी डेज. मालगुडी डेज मधले त्यांचे पोशाख, गावातलं वातावरण, घरं, छोट्या गावात घडणाऱ्या गोष्टी आणि गावातल्या गावात या गोष्टींवर होणाऱ्या चर्चा, ही सगळी मजा मालगुडी डेज मध्ये आपण पाहिली होती. अशा प्रकारचं काहीसं वातावरण तुम्हाला पाहायला मिळणार आहे संदूक या चित्रपटात. मालगुडी डेज मधला तो पुतळा जो अगदी गावाची शान होता. प्रत्येक भटकलेल्या माणसाला रस्ता दाखवण्याचं काम नगरातला हा पुतळा करतो, नाही का? संदूक मध्येही असाच इंग्रजी राजवटीचं प्रतीक म्हणून चौकात उभा असलेला पुतळा पाहायला मिळतोय. मालगुडी नावाच्या काल्पनिक गावात जसं स्वामी हे पात्र गावातल्या आणि आयुष्यातल्या वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरं देत होतं, अगदी तसंच असणार आहे संबळगर नावाच्या गावातलं हे पात्र, म्हणजेच वामनराव अष्टपुत्रे यांची कथा. संदूक साठीचं पहिलं वहिलं आणि एकमेव धाडस अष्टपुत्रेंच्या या वंशजाला इतिहासात अजरा अमर करतं की नाही हे कळेल 5 जूनला, जेव्हा संबळगर गावातली ही कथा महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होईल.